राष्ट्रीय संयुक्त अधिवक्ता मंचच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी ॲडव्होकेट एस यू सय्यद यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट ओमप्रकाश मिश्रा, संघटन मंत्री ॲडव्होकेट मदन मोहन पांडे, सहसंघटन मंत्री ॲडव्होकेट अनुपम मिश्रा यांनी हे नियुक्तीपत्र दिले. गेल्या 22 वर्षांपासून ॲडव्होकेट सय्यद जिल्हा न्यायालयात वकिली करतात. प्रख्यात विधिज्ञ म्हणून ते परिचित असून वकिलांचे सामाजिक विधायक मुद्द्यांवरही ते आग्रही असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय संयुक्त अधिवक्ता मंचच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याबरोबरच नाशिकचे जिल्हा प्रभारी म्हणून ॲडव्होकेट आशा नायकर यांची नियुक्ती झाली. ॲडव्होकेट एस यू सय्यद यांच्या नियुक्तीचे वकील वर्गातून स्वागत झालं. ॲडव्होकेट अरुण माळुदे यांनी त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अधिवक्ता मंच नवी दिल्ली या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या नाशिक जिल्हा अध्यक्षपदी नाशिक जिल्हा न्यायालयातील ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट एस यू सय्यद यांची नियुक्ती झाली आहे. आणि त्याचबरोबर जिल्हा प्रभारी, महिला जिल्हा प्रभारी म्हणून ॲडव्होकेट आशा नाईकर यांची नियुक्ती झाली आहे. या उभयतांचा सत्कार सोहळा नाशिक महानगर ॲडव्होकेट असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी बार रूममध्ये आयोजित करण्यात आला होता. आणि सर्वांनी या ठिकाणी त्या नवीन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांचा हृदय असा सत्कार केलेला आहे. यशू सय्यद साहेब यांनी जिल्हाध्यक्षपदाची धुरा आता सांभाळलेली आहे आणि ते निश्चितच नाशिक जिल्हा न्यायालयातील व जिल्हा परिषदेतील सर्व न्यायालयातील वकिलांच्या विविध समस्यांचा सोडवण्याकरिता ते प्रयत्नशील राहतील याबद्दल आम्हाला सार्थ विश्वास आहे. पुन्हा एकदा माझ्यातर्फे व नाशिक महानगर ॲडव्होकेट असोसिएशनतर्फे व सर्व जिल्ह्यातील वकील बांधवांतर्फे मी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. याप्रसंगी नाशिक महानगर ॲडव्होकेट असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव, उपाध्यक्ष ॲडव्होकेट डी आर विजाते, नाशिक वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप वनारसे, दत्ता निकम, एस के मुठाळ, सरकारी वकील ॲडव्होकेट पंकज चंद्रकोर, अनिल हांडगे, लीलाधर यादव, झेड एम इनामदार, माजी न्यायाधीश अशोक आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, सिन्नर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट गुरुळे, उपाध्यक्ष आनंदा गुरुळे, माजी अध्यक्ष विलास पगार, मालेगाव वकील संघटनेचे अध्यक्ष मालिक शेख, निलेश भांबरे, शहानवाज दारूवाला, तरन्नुम सय्यद, निफाड वकील संघाचे ॲडव्होकेट सुधाकर कराड, चांदवड वकील संघाचे ॲडव्होकेट प्रवीण ठाकरे, ॲडव्होकेट अनवर पठाण, संजय गजरमल, अरुण माळुदे, इगतपुरी वकील संघाचे नदीम शेख, ॲडव्होकेट शाबाना मेमन, नाशिक वकील संघाचे ॲडव्होकेट दिलावर पठाण, फजल सय्यद, आसिफेजादे, बबलू मनियार, नाशिक रोड वकील संघाचे ॲडव्होकेट नाना पवार, ए पी कटारे, ॲडव्होकेट धर्मेंद्र चव्हाण, गोपाल बरके, देवदास कोकाटे, कांचन ससाने आदींनी त्यांचं अभिनंदन केलं. लवकरच जिल्हा दौरा करून वकील बांधवांच्या अडीअडचणी समजावून नवीन कार्यकारिणी जाहीर करण्याचा मानस नूतन जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट एस यू सय्यद यांनी व्यक्त केला. वकिलांच्या हितासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू व्हावा याकरिता त्यांची जोरदार मोहीम सुरू झालेली आहे आणि त्यांनी सह्यांची मोहीम देखील तयार केलेली आहे. नाशिक जिल्ह्याच्या अध्यक्षपदी सदर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी माझी नाशिक जिल्हा अध्यक्षपदी नेमणूक केलेली आहे आणि त्यांच्या नेमणुकीप्रमाणे मी आज नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात पूर्ण वकिलांच्या पदाधिकारी आणि सर्व वकील बांधवांनी माझा आज रोजी सत्कार आयोजित केला होता आणि त्या सत्काराच्या अन्वय त्यांनी मला पूर्ण प्रेम दिलेलं असून पूर्ण नाशिक जिल्ह्यात लवकरच तालुका दौरा करून वकिलांच्या हितासाठी आपण एक नाशिक जिल्ह्याची कार्यकारिणी तयार करणार आहोत. सदर कार्यकारिणीमध्ये वकिलांच्या हितासाठी काम करणाऱ्या वकिलांची आपण याच्यावर नेमणूक करण्याची आपण ठरवलेलं आहे आणि पूर्ण जिल्हा पातळीवर आपण हे काम सुरू केलेलं आहे. यापुढे वकिलांच्या हितासाठी प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर लागू व्हावा याकरिता आपण पूर्ण जिल्हाभर सह्यांची मोहीम सुरू करणार आहोत. नवोदित वकिलांना मानधन मिळवून देणे
निवृत्त वकिलांना पेन्शन मिळावी ही उद्दिष्ट जिल्हाध्यक्ष एस यू सय्यद यांच्या समोर आहेत। गुड्डू शेख, दिशानूर, नाशिक।